आज माहिती या सदरामध्ये मी तुम्हाला एकादशी याविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे. एकादशी प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षातील 11वी तिथी एकादशी या नावाने संबोधली जाते. विष्णूची अत्यंत प्रिय तिथी अशी तिची प्रसिद्धी आहे. वैष्णव, शैव, सौर आदी सर्व हिंदूंना व विशेषतः सर्व विष्णू भक्तांना एकादशी हे व्रत करण्यास सांगितले आहे. नित्य व काम्य असे हे उपयविध व्रत आहे. प्रत्येक महिन्यात दोन याप्रमाणे वर्षातून 24 एकादशा येतात. शुक्ल पक्षातील एकादशींची नावे कामदा, मोहिनी, निर्जला, शयनी, पुत्रदा, परिवर्तिनी, पाशांकुशा, प्रबोधिनी, मोक्षदा, पुत्रदा, जया व अमलिकी. अमलकी कृष्ण पक्षातील वरुथिनी, अपरा, योगिनी, कामिका, अजा, इंदिरा, रमा, उत्पत्ती, सफला, षष्टिला, विजया व पापमोचनी. अधिक मासातील दोन्ही एकादशांना कमला असे नाव आहे. रात्रंदिवस उपवास व रात्री जागरण करून संपूर्ण दिवस हरी कीर्तनात घालवणे हा या दिवसाचा विशेष आहे. या दिवशी उपवास केला असता सर्व कामना पूर्ण होतात. आषाढ शुद्ध एकादशीच महाएकादशी किंवा शयनी एकादशी म्हणतात. या दिवशी विष्णू शयन करतात म्हणून शयनी असे नाव पडले आहे. कार्तिक शुद्ध एकादशीच विष्णू जागे होतात म्हणून प्रबोधिनी असे नाव पडले आहे. आषाढी व कार्तिकी या एकादशांना महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायात विशेष महत्व आहे. मार्गशीर्ष शुद्ध एकादशी हा दिवस गीता जयंती म्हणून प्रसिद्ध आहे. प्रदेश पर्वत्वे एकादशी व्रत आचरण्याचे प्रकार भिन्न भिन्न आढळतात.